हो साहेबाच्या फटफटीचा आवाज आहे आले वाटतं साहेबा. आता तुम्ही मस्त पैकी हात पाय धुवून घ्या आणि तिथे बसा बघू. मी आज तुमच्यासाठी खिचडी रांधली आहे. मी काय विचारलं तुला, इतका उशीर झालाय, तू जागी का? ते सांच्याला मी फुगा खुल्यावाने तुमच्याशी भांडली आणि मग की नाही मला माझी चूक लक्षात आली. कळलं ना तुला किती भांडखोर आहेस ते? साहेबा आता की नाही मला माफी देऊन टाका आणि जेवायला बसा बघू. तू जेवलीस काय विचारतोय मी, तू जेवलीस का? आता तुमचा माझ्यावरचा गुस्सा गेल्या बिगर माझ्या घसाखाली एक घास तरी उतरला असता काय? डोकं ठिकाणावर आहे का? 12:30 पर्यंत कोण उपाशी राहतं? तुम्ही हात की उपाशी? मी जेवून आलो आहे. तुम्ही जेवून आलाय आम्हाला सांगायचं तरी. तुला कशाला सांगायचं? मी कविता वहिनीला फोन केला होता आणि तिला सांगितलं होतं की मिरुणमाई बरोबर जेवून येणार, तेवढं पुरे आहे ना? झोप आता. साहेबा बराबर आहे तुमचं. म्हणजे तुला कशाला काही सांगायला पाहिजे साहेबांनी? मी जेवली काय आणि नाही जेवली काय त्यांना काय फरक पडतो साहेबांना? लागतीस कोण तू त्यांची? कुणी भी नाही, फक्त नावाला मंगळसूत्र घातलंय. आपल्यात नातं तर काय भी नाही.